महाराष्ट्र की शिंदे सरकार ने अपना अंतरिम बजट पेश कर दिया है। उपमुख्यमंत्री एवं वित्त मंत्री अजित पवार ने बजट को विधानसभा पटल पर रखा। इस दौरान उन्होंने कहा कि हम 2024-25 के लिए 5 महीनों के लिए अंतरिम बजट पेश कर रहे हैं। शेष बजट लोकसभा चुनाव के बाद विधानसभा के अगले सत्र में पेश किया जाएगा। आपको बता दें 6,522 करोड़ रुपए के प्रावधान वाले इस अंतरिम बजट में महाराष्ट्र सरकार ने 1 ट्रिलियन इकोनॉमी का लक्ष्य रखा है। साथ ही मुख्यमंत्री ग्राम सड़क योजना के लिए 7,600 करोड़ दिए हैं। मुख्यमंत्री से मंगला वाघे की रिपोर्ट। पंतप्रधानांनी जाहीर केलेली आहे तशा पद्धतीने आमचं आता महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषद जी आहे ती आर्थिक सल्लागार परिषद बसते। ते त्याच्या संदर्भातल्या कुठल्या कुठल्या गोष्टीला आता मध्ये त्यांनी सांगितलं जलसंपदाला इतर हे केलं पाहिजे ते केलं असं करून आम्ही या गोष्टी करतोय। हे सगळं काही शासनावर सगळं भार येणार आहे अशाचा काही भाग नाही। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळ्या मान्यवरांची पण त्याच्यामध्ये मदत घेऊन आम्ही त्याच्यामध्ये पुढे चाललोय। आणि मी आपल्याला स्पष्ट सांगतो मी माझा तर हा 8वा अर्थसंकल्प म्हणजे अंतिम अर्थसंकल्प होता। परंतु हे करत असताना आपलं जर उत्पन्न चांगलं असेल तर कर्जाला घाबरायचं काही कारण नसतं। व्यवस्थेमध्ये राजकोषीय तूट आहे त्यामुळे आपल्याला आपल्या अर्थव्यवस्थेचा साईज वाढवायचा आहे। आता बहुतेक हे वर्ष संपेल तेव्हा आपण 0.5 ट्रिलियनच्या वर चालले जाऊ। म्हणजे आता जे काही आपल्याला अंदाज येत आहेत ते 0.5 ट्रिलियनच्या वर आपला अर्थव्यवस्थेचा साईज चालला जाईल। आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण जी आपल्याला FRBM ऍक्टनी मानकं दिलेली आहे त्यातलं पहिलं मानक काय राजकोषीय तूट ही 3% पाहिजे। दादांनी सांगितलं ते 2.35%, त्यामुळे वेल विदिन आपण लिमिट आहोत। आपली कर्जाची दरवर्षी RBI आपल्याला लिमिट ठरवून देते। आपण गेल्या 10 वर्षात कधीही एकही वर्ष असं नाही 15 वर्ष एकही वर्ष असं नाही की आपण RBI दिलेल्या लिमिट पेक्षा जास्त कर्ज घेतलं। आपण त्याच्या आतमध्येच आहोत। त्यामुळे आता आपल्या जवळ फिस्कल स्पेस आहे। RBI दिलेल्या लिमिटला आपण कुठे क्रॉस केलेलं नाही। मी असं म्हणेन म्हणजे अर्थसंकल्प वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मांडलाय सादर केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हे हा जो 4 महिन्याचा अर्थसंकल्प असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा सर्वांना सर्व घटकांना न्याय देणारा सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे। मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला यांचा। मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे। पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे, रोड कनेक्टिव्हिटी, रोड मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये रस्ते